नाही, मी आज महाविद्यालयात येणारच होते, कारण का माझ्याकडे महाविद्यालयाच्या या संस्थेमध्ये जी वर्तमानपत्र आणि तुमच्याच सगळ्या चॅनल्सवरनं मला सांगण्यात आलं की इथे अनेक सर्व्हिसेसमध्ये गॅप्स आहेत, अनेक ठिकाणी सर्व्हिस मिळत नाहीत किंवा ज्या जागा आहेत टेक्निकल त्या भरलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी मी डीनची वेळ मागितली होती. आणि योगाने कालच्या ट्विटचा आणि आजच्या माझ्या व्हिजिटचा काही संबंध नाही. कालच्या ट्विटचं उत्तर हे तुम्ही डीनला विचारा, मी कसं उत्तर देणार. तुम्ही खंत देखील चालू व्यक्त केलेली हो अर्थातच. फ्लेक्स वरती तुमचं नाव? नाही नाही, फ्लेक्स वरती नाव नाही, आमंत्रण नव्हतं. फ्लेक्स वर त्यांनी आणि आमंत्रण पत्रिका नाही, आम्हाला एक मला आणि आदरणीय पवार साहेबांना इन्व्हिटेशनच नव्हतं. म्हणजे पवार साहेबांना आणि मला आमंत्रणच नव्हतं कार्यक्रमाचं. अजित पवारांना होतं का मला माहिती नाही, पण अजित पवारांचं स्थानिक आमदार म्हणून पण नाव पण नव्हतं त्याच्यात. म्हणजे अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आम्ही स्थानिक आहोत, इथले इथून स्थानिक लोकप्रतिनिधी आहोत. म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी आमदार पण आहेत ना बारामतीचे, आणि मी स्थानिक खासदार आहे. आमच्या तिघांची नावं डावलण्यात आली, त्यातून कुठलाच प्रोटोकॉल फॉलो केला नाही किंवा महाराष्ट्र सरकारने संविधान बदलून काही जर बदल केले असतील तर याची माहिती माझ्यापर्यंत पोचलेली नाही. आणि मी हे पत्र काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की तुम्ही जर काही प्रोटोकॉल्स बदलले असतील ते आम्हाला कळवावे, कारण या देश संविधानाने चालतो आणि नियम कायद्याने चालतो. जर सरकार मनमानीप्रमाणे काही प्रोटोकॉल बदलत असतील तर हे संविधानाच्या विरोधात हे वागणं आहे. त्यामुळे मी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे आणि मेडिकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत त्यांनाही मी पत्र लिहिलेलं आहे आणि मला उत्तराची अपेक्षा आहे. आजच्या बैठकीमध्ये डीनकडून तुम्हाला उत्तर काय मिळालं? मी काय फार नाही, मी फक्त नोंद केली की आम्हाला कार्यक्रमाला एवढ्यासाठीच की तुमचं कौतुक करण्यासाठीच आम्ही येऊ, आम्हाला काही स्टेजवर आमचा बॅनरवर स्टेजवर नाव असावं आमची कुठलीही अपेक्षा नाही, पण हा देश संविधानाने चालतो, संविधानाप्रमाणे प्रोटोकॉल या देशाचा चालतो, कारण का संविधानाने प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे ते राहावं. आणि मला आश्चर्य वाटलं की ते म्हणत आहेत की तो कार्यक्रमच नव्हता, पण जो चॅनलवर जे फोटोमध्ये दिसत आहे आणि हे जे सांगत आहेत ह्याच्यात तफावत आहे. भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं आहे. काँग्रेस भारतामध्ये आता आरक्षण रद्द करणार आहे. मी काय ऐकलेलं नाही स्टेटमेंट त्याच्यामध्ये, त्यांनी काय कॉन्टेक्स्टमध्ये बोलले आहेत याच्यावर मी कशी बोलणार, कारण का मी काय कॉन्टेक्स्टमध्ये ते बोलले आहेत हे मी काय ऐकलेलं नाही त्यांचं भाषण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.